नमस्कार प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीचे अतुल वांदिले. आपण हिंगणघाट मतदारसंघातून उमेदवार आहात संभवित. तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं जे हिंगणघाट मतदारसंघ आहे त्यात आपण एक उमेदवार आहात, कशा प्रकारचे आपले मोर्चे आहे, कशा प्रकारची मोठी बांधणी आहे, काय विकासचे मुद्दे आहे, त्याबद्दल आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आम्ही गेल्या 20 वर्षापासून मी काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रदेश सरचिटणीस माझ्याकडे जबाबदारी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आम्ही एक लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून 80% आमचं समाजकार्य राहते आणि 20% आमच्याच्यात राजकारण दिसून पडते, लक्षात येते. एकंदर चित्र बघितलं तर आपला हिंगणघाट मतदारसंघ जे आहे चुरशीची लढत आहे. इथे आपलं बरेचसे दावेदार आहात, म्हणतात पार्टीतर्फे दावेदार म्हणतात. कशा प्रकारची आपली रणनीती राहणार आणि आपण काय विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार त्याबद्दल? पहिला तर विषय असा आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी जर समजा मला मिळाली तर मी प्रत्येक गोष्टीत सक्षम आहे कार्य करण्यासाठी, कारण की आम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत लोकांच्या सेवेत राहतो. लोकांच्या जिथे काही समस्या असं लोक कोणताही व्यक्ती आमच्याकडे रडत आला तर त्याला हसत कसं पाठवता येईल हे आमचे 100% प्रयत्न राहते. पण महाविकास आघाडीची तिकीट जर राष्ट्रवादीच्या कोट्यात आता कंटिन्यू आहे आणि राष्ट्रवादीलाच जर मिळाली आणि त्याच्यातून जर समजा माझ्यासारख्याला जर उमेदवारी दिली तर मी लोकजनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. आणि असंही माझं 20 वर्षात जे काम आहे कार्य आहे, आम्ही जिथं अन्याय होत असेल, कुठं अत्याचार होत असेल तर अन्यायाच्या विरोधात लढाची ताकद ते आमच्यात आहे. जे सत्ताधारी लोक आहे हे अनेकदा जनतेची दिशाभूल करते, दिशाभूल करून जनतेवर अन्याय करते, पण तिथं आम्ही पोचतो आणि आम्ही जे दिशाभूल करत आहे ते आम्ही समोर पुढाकार घेऊन जनतेला न्याय देतो. असे अनेक आंदोलन आहे. आता माझ्या मी जर बोलायला गेलो तर माझा दिवस संपल एवढे माझे आंदोलन आहे. अनेक आंदोलनं घेऊन लोकांना न्याय दिलेला आहे, लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहे. कोणतीही समस्या असो या भागामध्ये आम्ही कार्य करण्यासाठी तत्पर आहे. आता जनतेमध्ये राहिला जनतेचा विषय तर आम्ही कंटिन्यू जनतेतच राहतो. आणि मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. म्हणून आज आम्ही कोणतीही हिंगणघाट असो, सिंधी रेल्वे असो किंवा उदाहरणार्थ समुद्रपूर तालुका असो, ग्रामीण भाग असो, आताच मागे मी एक परिवर्तन यात्रा काढली. परिवर्तन यात्रामध्ये 30 दिवस मी घरी नाही गेलो. 30 दिवस मी 288 गावामध्ये भेटाघाटी केल्या आणि 288 गावामध्ये भेटाघाटी करून अनेक लोकांच्या समस्या समजून घेतल्या, अनेक समस्या मार्गी लावल्या आणि आणखी काही ज्या समस्या त्या मार्गी लावण्याचे आम्ही 100% प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मला असं वाटत नाही की बा आमच्या भागातल्या एखाद्या नेत्यानं तरी परिवर्तन यात्रा कोणी काढली असल आणि घर दार मुलं बाळ सोडून आपण 30 दिवस जनतेमध्ये राहिला असाल. पण आम्ही जनतेसाठी तत्पर काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी आम्ही तयार राहतो. कारण की आमचे नेते, आमचे अध्यक्ष आदरणीय माननीय पवार साहेब यांचं मार्गदर्शनच आम्हाला त्या पद्धतीचं आहे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की आपण जनतेत राहून जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे आणि आपण त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे. मी करण असं आहे की पक्षाला, पक्ष कोणताही पक्ष असो तो सर्वे करतो. जनतेतून जर नाव समोर आलं तर त्याला उमेदवारी मिळतात. आणि माझे कार्य जेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आलो तेव्हापासून माझे कार्य कंटिन्यू चालू आहे. निवेदनं, आंदोलनं, मोर्चे बांधणी, लोकांच्या समस्या सोडवणं, जनतेच्या संपर्कात राहणं, लोकांपर्यंत पोहोचणं, ह्या सर्व गोष्टी माझ्या चालू आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून मला जर उमेदवारी मिळाली तर मी प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार आहे. आणि मला ठामपणेनं विश्वास आहे की जनता या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन 100% करणार. कारण की शेतकऱ्याचा जर विषय जर आज बोलायला गेलं तर या सत्तेधारी सरकारनं शेतकऱ्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. आज शेतीच्या मालाला भाव नाही, सोयाबीनला रेट नाही, कापसाला भाव नाही आहे. आज जे आमचे ग्रॅज्युएट झालेले युवक आहे आज बेरोजगार आहे, शिक्षित मुलं बेरोजगार आहे, आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. महिलांना कुठं सुरक्षा नाही आहे, महिलांना ज्या पद्धतीने रोजगार द्यायला पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही आहे. अशा अनेक समस्या या सत्तेधारी लोकांनी केलेल्या आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, शेतकऱ्याची नुकसान होत आहे,
शेतकऱ्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सांडून राहत आहे, पण त्यांच्याकडे प्रशासन शासन हे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम हे आम्ही 100% करतो आणि 24 तास जनतेच्या सेवेत राहतो. सेवेत राहतो म्हणून मला 100% विश्वास आहे का या येणाऱ्या काळात जनता माझ्यावर विश्वास ठेवणार आणि जनतेचा आशीर्वाद मला राहणार आणि ह्या विधानसभेत येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन होणार हे 100% मला खात्रीनं वाटतंय. तर बघा ना, आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मालाला भाव नाही, पण शेतात जे बियाणं लागतंय त्या बियाण्याला GST आहे. त्या बियाण्याचे रेट इथून 10 वर्ष अगोदर 700 रुपये बॅग होती, आज तेच बॅग 2000 रुपये झाली. 20 वर्ष पहिले सोयाबीनला 4000 रुपये रेट होते, पण 20 वर्षानंतर सोयाबीनचे रेट नाही वाढलेले आहे, कापसाचे रेट नाही वाढलेले आहे, त्यांचे रेट उदाहरणामध्ये तेच रेट आहे. तर म्हणून हे शेतकऱ्याची दिशाभूल आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय आहे. या सरकारनी, केंद्रातलं सरकार असो की महाराष्ट्रातलं सरकार असो, शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या हिताचा एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही. शेतकऱ्यावर अन्यायच केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. अनेक शेतीमंदी वन्य प्राण्यामुळे शेताची नुकसान होत आहे, त्यांच्यासाठी काही सुविधा केलेल्या गेलेल्या नाही आहे. अनेक शेतकऱ्यांना मोठे मोठे आश्वासन देण्यात आले, पण कोणतंच ते आश्वासन पूर्ण केलं गेलेलं नाही आहे. तर अनेक अशा समस्या आहे, त्या समस्यामुळे कसं आहे की शेतकरी सुद्धा परिवर्तनाच्याच भूमिकेमध्ये आहे आणि 100% परिवर्तन होणार आहे. माननीय आदरणीय पवार साहेबांच्या काळात पवार साहेबांनी सोयाबीनला 7000 रुपये रेट दिला होता, तर कापसाला 13000 रुपये रेट दिला होता. पवार साहेबांच्याच काळात काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट कर्जमाफी झाली होती, पण आता 10 वर्ष आपण भाजपच्या आता सत्ता दिली, महाराष्ट्रात दिल्ली आणि केंद्रात दिल्ली, यांच्या काळात शेतकऱ्याला 1% फायदा नाही आहे. 4000-5000 वरती कधी सोयाबीन वाढलेलं नाही आहे, कापसाला 6000-7000 वर रेट नाही आहे. जो शेतकरी जेवढे पैसे त्याला शेती करण्यासाठी लागते ना, तेच पैसे त्याची निघत नाही आहे. म्हणजे आज शेतकरी विदर्भात आत्महत्या का करते हा प्रश्नातच चिन्ह आहे. तर कसा करणार नाही शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्याच्या हिताचा विशेष नाहीये ना. ज्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही आहे. आणि आज 4 एकराचा जर शेतकरी असेल समजा ना, त्याची जर पहिली पेरणी जर नुकसान झाली असेल, दुसरी पेरणी केली, त्याच्यात जर मालाचा जर अवरेज कमी आला, तर त्याच्या मालाला भाव का मिळत आहे? त्यांना जर एखादी व्याजानं पैसे आणले तर तो सावकारांना पैसे वापस देऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासमोर कोणताच पर्याय राहत नाही, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आत्महत्या शेतकरी नाही करत आहे, हे सरकार सत्तेतलं प्रवृत्त करत आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी. शेतकरी आत्महत्या नाही करत आहे. म्हणून येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ राहणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीची सरकार येणार हे जनतेमध्ये वातावरण तयार झालेलं त्या पद्धतीचं. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा परिवर्तन होणार, परिवर्तन होऊन लोकांना नवीन चेहरे दिसणार आणि आम्ही प्रत्येक जनतेच्या समस्या सोडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, कारण की आम्ही जनतेतलेच लोक आहोत. राज्य सरकारने लाडकी बहीण हे योजना काढली आणि आमच्या माता भगिनींना, आमच्या बहिणींना जे सहकार्य भेटत आहे पैशाचं, तर मी त्या योजनेचं स्वागत करतो. पण एक माझा सुझाव राहील सरकारला की जी योजना काढलेली आहे तुम्ही, हे तुम्ही कंटिन्यू देणार आहे का? म्हणजे आज तुम्ही 1500 रुपये महिना लाडकी बहीण म्हणून तुम्ही आमच्या माता भगिनींना देणार आहे, तर तुम्ही दर महिन्याला देणार आहे का? का आता विधानसभा पाहून निवडणूक समजा समोर आहे आणि निवडणूक आता 1-1.5 महिन्यानंतर आचारसंहिता लागते, तुम्ही 1 इन्स्टॉलमेंट त्यांना द्याल आणि आणखी त्यांचे पैसे बंद कराल देणं, तर हे योजना म्हणजे फसवणुकीची योजना राहील. म्हणजे हे महिलांसोबत आमच्या माता भगिनीसोबत फसवणूक होईल मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर माझ्या सरकारला आणखी एक सुझाव आहे की तुम्ही जसं 1500 रुपये महिना देता माता भगिनींना, जे लाडकी बहीण काढलेली आहे, आमच्या माता भगिनींना रोजगार द्या ना. रोजगार का नाही देत तुम्ही? तुम्ही रोजगार द्यायला तयार नाही आहे. GST माध्यमातून अनेक ठिकाणी रेट वाढून ठेवलेले आहे. MSCB बिल ज्याला 500, गरीबाला 500 येत असेल त्याला 2000 रुपये बिल येऊन आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी महागाई आहे. 50 रुपये लिटरचं पेट्रोल 100 रुपये, 120 रुपये लिटर झालेलं आहे. पण तुम्ही अशी 1500 रुपये योजना देऊन आमच्या माता भगिनीची फसवणूक करू नका. लाडकी बहीण म्हणता तुम्ही, तिथं बहीण हा शब्द लावला, जिवाळ्याचा शब्द लागलेला आहे. तर आमच्या बहिणांना रोजगार द्या
आणि जे लाडकी बहीण तुम्ही योजना वापरली आहे, तर तुमच्या खरंच ताकद आहे का महाराष्ट्र सरकारमध्ये का 5 वर्ष त्यांना पैसे देण्याची? नाहीतर दिशाभूल करू नका, दिशाभूल करून तुम्ही आमच्या माता भगिनीची फसवणूक नका करू, हा माझा प्रश्न आहे सत्तेदारांना. सत्तेदारी पक्षाचे आमचे आमदार साहेब आहे. आता अनेक सत्तेदारांना दुसरा यांच्यापाशी मुद्दाच नाही आहे. जाती जातीत तेढ निर्माण करणे हाच एक त्यांच्यापाशी एक मोठा मुद्दा आहे. पण आता समाज भी हुशार झालेला आहे. जसं आज लोकसभेमध्ये खासदार साहेबांना निवडून दिलं, तिथं कुठं जातीपाती तेढ नाही आलेला आहे. तिथं संयुक्त सर्व जाती एकत्रित आल्या आणि एकत्रित येऊन जनतेने एकच ध्येय ठेवला की आपल्याला परिवर्तन जिल्ह्यामध्ये करायचं आहे. परिवर्तन करून अमरबाबू काळेला चांगल्या भरगच्च मतानं निवडून दिलेलं आहे. तर जातीत तेढ निर्माण करण्याचं कामच हे सत्ताधारी लोक करतात. पण समाज हुशार झालेला आहे, अनेक समाज हुशार झालेले आहे आणि जनता हुशार आहे, शेतकरी वर्ग हुशार आहे. म्हणून जे तेढ निर्माण करणार तर मला तरी वाटत नाही की त्याचा खूप मोठा यांना इफेक्ट पडणार. बा म्हणून जे नागरिक आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? माझा एकच मेसेज आहे की आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून आपण ज्यांना विधायक म्हणून निवडून दिलं, तर सर्व जनतेनं एक चान्स माझ्यासारख्या युवकांना द्याव. हा चान्स जर माझ्यासारख्या युवकांना हा चान्स मिळाला तर मी संधीचं सोनं करील. आणि प्रत्येक कोणताही माणूस, माझ्यापर्यंत पोचलेला माणूस, तो रडत आलेला माणूस हसत कसा जाणार? आणि कोणतेही कुठं समस्या, कोणतेही प्रॉब्लेम असो, कोणत्याही सर्कलमध्ये, कोणत्याही ग्रामीण भागामध्ये का शहरा भागामध्ये जर मला कोणी हाक मारली, आवाज दिला किंवा उदाहरणार्थ कोणती समस्या माझ्या लक्षात आली, तर मी तिथं पोहोचून जनतेची 100% आणि कोणतीही समस्या असो, युवकांची समस्या असो, महिलांची समस्या असो, कामगाराची समस्या असो, त्या कशा मार्गी लावता येईल त्याच्यासाठी 100% तत्पर मी तयार राहणार. धन्यवाद.